नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टो मध्ये। आजची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2022, संध्याकाळच्या जवळजवळ 7 वाजलेले आहेत। चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया। रोज प्रमाणे आपण आता आलेलो आहोत कॉइन मार्केट कॅप डॉट कॉम वरती, चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची। 17,791 क्रिप्टो करन्सीज आहेत, 459 एक्सचेंजेस आहेत, $1 ट्रिलियन मार्केट कॅप आहे, $123.3 बिलियन 24 तासांचं ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे। बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 42.5% आणि इथेरियमचा आहे 18%। टोटल मार्केट कॅप चेक केलं तर जवळजवळ $1.58 ट्रिलियन प्रिसाइसली मार्केट कॅप आहे आणि 10.5% आसपास घसरण झालेली आहे 24 तासांमध्ये। आता या घसरणीचं कारण काय आहे सगळ्यांना माहिती आहे, तरी मी आपण आधी स्ट्रेट अवे आधी डायरेक्टली या गोष्टींमध्ये जाण्याऐवजी आधी आपण मार्केटचं कंडिशन चेक करून घेऊया। टॉप 3 ट्रेंडिंग आहे शिबाडोज, बिटकॉइन कॅश आणि गाला, आणि त्यानंतर बिगेस्ट गेनर्स म्हणजे इतक्या वाईट कंडिशन मध्ये सुद्धा ग्रोथ दिलेली आहे मार्केटमध्ये काही काही यांनी, शिबा टोबी 806%, बनी गर्ल युनिव्हर्स 136% आणि ओबी रॉक टोकनने 108% ग्रोथ दिली आहे 24 तासांमध्ये। लेटेस्ट लिस्टिंग्स आहेत आता अर्न गिल्ड, कॉथ आणि इन्शुअर डाव। तर हे आपली 3-3 कॅटेगरी बघून झाली, आपण टॉप 10 कडे वळूया पटपट। पहिल्या नंबरवरती बिटकॉइन आहे $35,412, $9 कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 17% कमी झालाय 7 दिवसांमध्ये, $670 बिलियनच्या आसपास मार्केट कॅप। इथेरियम दुसऱ्या नंबरवरती $2,376, $12.5% कमी झाला कालपासून आणि 21.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये, $282.9 बिलियन मार्केट कॅप। तिसऱ्या नंबरला स्टेबल कॉइन USDT $1 $79.5 बिलियन मार्केट कॅप। BNB चौथ्या नंबरला $334.82, जवळजवळ 12% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 26% कमी झालाय 7 दिवसांमध्ये, $55 बिलियन मार्केट कॅप। USDC म्हणजे आणखीन एक स्टेबल कॉइन, 5व्या नंबरवरती $1 $52.9 बिलियन मार्केट कॅप। रिपल 6व्या नंबरवरती आहे $0.639 किंवा $63.9 $13.12% कमी झालाय कालपासून आणि जवळजवळ 21% कमी झालाय 7 दिवसांमध्ये, $30.5 बिलियन मार्केट कॅप। 7व्या नंबरवरती सोलाना आहे $80 आता मिळतोय, $11.35% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि $18.38% कमी झालाय 7 दिवसांमध्ये, $25.5 बिलियन मार्केट कॅप। 8व्या नंबरवरती कार्डेनो म्हणजे ADA आहे $76.43 किंवा $0.7644 $17.5% कमी झालाय कालपासून आणि जवळजवळ 28% कमी झालाय मागच्या आठवड्यापासून, $25.5 बिलियन मार्केट कॅप कार्डेनोच। 9व्या नंबरवरती टेरा लुना $52.43 8.5% कमी झालाय कालपासून आणि 25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये, $20.1 बिलियन मार्केट कॅप टेरा लुनाच। आता 10व्या नंबरवरती जरा बदल झालेला आहे, आणखीन एक स्टेबल कॉइन म्हणजे टॉप 10 आता 3 स्टेबल कॉइन आलेत, BUSD Binance USD $1 $0.9992 $18.3 बिलियन मार्केट कॅप। तर याच्या मागे कारण बरेच असू शकतात, पण त्यातल्यात बाकीचं मार्केट खाली गेल्यामुळे सुद्धा हे झालेलं असेल, कारण डोज कॉइन 12 गेलाय, अवॅक्स पण जो अवलांच पण जो आहे तो पण 11 पोहोचलाय, आणि इव्हन आणखीन एक स्टेबल कॉइन TERA USD सुद्धा येऊन थांबलेला आहे 14व्या नंबरच्या इथे। सो टॉप 10 4 स्टेबल कॉइन येतात की काय असं वाटायला लागलेलं आहे घसरण अशीच चालू राहिली तर, कारण TERA USD $12.4 बिलियन मार्केट कॅप आहे आता। जर समजा आणखीन मार्केट खाली गेलं तर स्टेबल कॉइनची व्हॅल्यू तर कमी होणार नाहीये, आणि त्यातल्या त्यात TERA USD आणखीन फंड रेज करून जर थोडेसे आणखीन USD USTT आणखीन जर लॉन्च केले तर काय होणार आहे, थोडक्यात आणखीन 14व्यावरतून तो मे बी 10व्यापर्यंत येईल, बायनान्स USD जो आहे तो मे बी 9व्याला गेला तर टॉप 10 4 स्टेबल कॉइन पोहोचतील, आता ऑलरेडी 3 आहेत। तर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झालेली आहे 10-10.5% ऑन एव्हरेज मार्केट 24 तासांमध्ये खाली पोहोचलेलं आहे। याच्या मागचं कारण सगळ्यांना माहिती आहे, रशियाने आक्रमण केलेलं आहे युक्रेनवरती। तर आजच्या ज्या काही घडामोडी आहेत ओव्हरऑल क्रिप्टोकरन्सी जगतातल्या, त्याच्यामध्ये मॅक्सिमम घडामोडी या बाबतीशी संबंधित आहेत, चला चेक करूया। आजची पहिली बातमी, रशिया युक्रेन वॉर टॉर्पिडोज बिटकॉइन, एक्सपर्ट से फेडरल रिझर्व्ह यू टर्न ऑन रेट हाइक्स अनलाइक। सो रशियाने युक्रेनवरती वॉर म्हणजे सुरू केलेला, युद्ध सुरू केलेलं आहे आणि दॅट हॅज टॉर्पिडोड बिटकॉइन, त्याच्यामुळे बिटकॉइनला बिटकॉइनची प्राइस बरेच कमी झालेली आहे, 9-9% बिटकॉइन खाली आलेला आहे।
आणि लोक काही एक्सपर्ट म्हणतात तरी सुद्धा इतके प्रॉब्लेम्स असून सुद्धा फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट कमी करणार नाही, उलट ते वाढवतील आणि त्या गोष्टीचा डायरेक्ट इम्पॅक्ट जगातल्या सगळ्या मार्केट्सवरती पडेल. सो सांभाळून रहा सध्याच्या कंडिशनमध्ये. क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन स्लम्स टू 1.5 ट्रिलियन डॉलर्स ॲज रशिया अटॅक्स युक्रेन. सो मार्केट ओव्हरऑल 10.5% खाली आलेला आहे, यांनी इथे 9% म्हटलंय, पण 10.5% म्हणजे बऱ्यापैकी मोठा लॉस आहे. आणि आता सध्याच्या कंडिशनमध्ये सेफ राहणं गरजेचं आहे. या गोष्टी या 10.5% लोअर एंड मुवमेंटला किंवा डाऊनवर्ड मुवमेंटला तुम्ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करणार आहात की नाही हे टोटली तुमच्यावरती सोडतो, पण सांभाळून राहा, सेफ राहा. आणि आजच्या ओव्हरऑल सगळ्या न्यूज ज्या आहेत क्रिप्टोकरन्सीजच्या त्या कम्प्लिटली याच्याशी संबंधित आहेत. युक्रेन सेंट्रल बँक सस्पेंड्स यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक मनी फॉलोइंग रशियन इन्वेजन. द बॅन इज वन ऑफ द सेव्हरल रिस्ट्रिक्शन्स इम्पोज बाय नॅशनल बँक ऑफ युक्रेन ऑन द इम्पोजिशन ऑफ मार्शल लॉ इन द कंट्री. सो थोडक्यात हे जे कॅशलेसची बोंबाबोंब जगभर चालू आहे गेले 8-10 वर्ष आणि सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍप्स मधून पेमेंट होत आहेत, तर पहिली गोष्ट ज्या क्षणी तिथे हे सगळं प्रॉब्लेम सुरू झाले युक्रेनमध्ये सेंट्रल बँकेने इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्सफर सगळं पूर्णपणे बंद केलेलं, म्हणजे शेवटी कॅश इज किंग जे पूर्वीचं म्हणणं होतं ते पुन्हा एकदा साबित होत आहे. पुढची बातमी बघूया. क्रिप्टो सीज $242 मिलियन इन लिक्विडेशन विद इन आवर्स अमिड रशिया युक्रेन क्राइसिस. ग्लोबल मार्केट फॉल्टर्ड एज रशिया स्टार्टेड स्पेशल मिलिटरी ऑपरेशन इन युक्रेन कॉजिंग अ ड्रास्टिक ड्रॉप इन क्रिप्टो मार्केट्स. तर किती लॉसेस झालेत, कसे झालेत हे सगळं बघण्यापेक्षा $242 मिलियन पोझिशन लिक्विडेट झालेल्या आहेत, कारण बऱ्याच लोकांनी लॉंग पोझिशन घेतल्या होत्या. मार्केट बऱ्यापैकी वाढतंय असं वाटलं होतं लोकांना आणि क्रॅश झालं मार्केट 10.5%, त्यामुळे बऱ्याच जणांची पोझिशन लिक्विडेट झाल्या असतील. सो अजूनही पुढची मुवमेंट काय असणार आहे कोणी सांगू शकत नाही, सो सांभाळून राहा. FTX CEO weighs in on Bitcoin market outlook amid Ukraine crisis. FTX चे जे CEO आहेत त्यांनी बऱ्यापैकी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की काय त्यांना काय वाटतंय ते. सो तुम्ही सुद्धा ही त्यांच्या ट्विटरवरती जाऊन चेक करू शकता त्यांचं काय म्हणणं आहे. बट ओव्हरऑल त्याचं पहिलं असं म्हणणं आहे की जर जगातल्या सगळ्या करन्सीज किंवा ॲटलिस्ट युरोपमध्ये जर परिस्थिती चिघळली तर त्याच्यामुळे काय काय परिणाम होईल याचं त्यांनी थोडंसं अनालिसिस केलेलं आहे, वाचण्यासारखं आहे. पुढची बातमी बघूया. रशिया टू सीज रिटेल डिपॉझिट्स इफ सँक्शन गो टू फार ऑफिशियल वॉर्न्स. तर रशियाचं सोनं आणि बरंच फॉरेन रिझर्व काय जे आहे ते स्वतः बाहेर सेव्ह करून ठेवलेले आहेत. $640 बिलियन सोनं आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स बाहेर स्टोअर केलेत. सो त्यांनी हा अटॅक केल्यानंतर जे सँक्शन्स असतील त्याच्यामुळे जर त्यांचं सोनं वगैरे फ्रीज केलं गेलं तर त्यांच्याकडे एकच मार्ग उरतो की त्यांच्या स्वतःच्याच सिटिझन्सचे जे फंड त्यांच्याच बँकांमध्ये आहेत ते सीज करायचे आणि त्यांचं हे जे काही मोहीम चालू आहे ती चालू ठेवायची. सो सांभाळून राहावं त्या लोकांनी. तुम्ही रशियन्सने आपले कोणी ओळखीचे असतील त्यांना सांगा, सांभाळून राहा. पुढची बातमी बघू. मी जे कायम सांगत असतो की बँकांमध्ये जे काही फंड्स आहेत आपले ते किती सेफ आहेत किंवा मग त्याला किती त्याच्यावरती किती आपण डिपेंडेंट राहू शकतो याला काही भरोसा नाही. प्लस इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम्स ज्या सेंट्रल बँकांच्या आणि या इतर ऍप्सच्या हातात कंट्रोल आहे, सेंट्रलाइज सिस्टीम्स ज्या कधीही कुठल्याही क्षणी तुम्हाला वापरण्यापासून ते थांबवू शकतात आणि त्या गोष्टींचं आता हे सत्य परिस्थितीमध्ये एक्झिक्यूट होताना तुम्हाला दिसेल. बेल आउट क्लॉजेस तर असतानाच बँकांमध्ये प्रॉब्लेम झाल्यावरती, म्हणजे गव्हर्नमेंट बँकांना वाचवण्यासाठी लाखो करोडो रुपये देण्यासाठी तयार असते, सिटिझन्ससाठी किती देतात ते माहिती नाही. असो बेल इन क्लॉजेस सुद्धा असतात, म्हणजे आपले डिपॉझिट्स बँकांमध्ये जे आहेत सांभाळून ठेवलेले असं आपल्याला वाटतं सांभाळून ठेवलेलं असं, तर त्याच्यामधून सुद्धा त्याला एक शब्द आहे हेअर कट म्हणून. सो समजा माझ्या अकाउंटमध्ये 1 करोड रुपये आहेत आणि कुठेतरी युद्ध सुरू झालं आपल्या देशाचं, म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल देतोय, आपल्याकडे काही होणार नाहीये बहुधा असं काही, पण सुरू झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या देशावरती सँक्शन्स आले किंवा नाही जरी आले आणि कुठेतरी गव्हर्नमेंटला इश्यूज वाटतायत, काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय किंवा काहीही झालेलं नाहीये, फक्त एक XYZ बँक आहे ज्याच्यामध्ये माझे 1 करोड रुपये आहेत आणि ती बँक डबघाईला आली आहे आणि गव्हर्नमेंटने आणि RBI ने ठरवलं की नाही नाही याला बेल आउट नाही द्यायचं, म्हणजे यांना आपण वाचवायला जायचं नाही या बँकेत,
तर ती बँक बेल इन क्लॉजेस एक्झिक्युट करू शकते आणि माझे 1 करोड रुपये अचानक दुसऱ्या दिवशी मी जेव्हा उठेन रात्री असताना झोपताना 1 करोड रुपयाचा बॅलन्स बघून मी झोपलो सकाळी उठलो तर माझा बॅलन्स 50 लाख रुपये आहे. दिस इज कॉल्ड अ 50% हेअरकट. तर असे हेअरकट्स ऑलरेडी ग्रीसमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी पूर्वी झाले होते. बऱ्याच ठिकाणी नाही सांगू शकत पण काही ठिकाणी झाले होते. ग्रीसचं गॅरंटीड माहिती आहे मला. तर त्यामुळे बँकांमध्ये आपल्याला असलेले जे काही फंड्स आहेत ते आपले 100% तिथे एकाच ठिकाणी ठेवणं योग्य आहे का, किंवा त्यांच्या पॉलिसीज काय असतात, आपण कुठे सही करतो, 1000 ठिकाणी 1000 कंडिशन्स असतात, आपण काही न वाचता फटाफट सह्या करून मोकळ्या होतो, तर ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. पुढची बातमी बघूया. sub-30K बिटकॉइन प्राइस सेल ऑफ वुड रिक्वायर पॅनिक टू अ लार्ज डिग्री. आत्ता 34-35 हजार डॉलर जो रेट चालू आहे बिटकॉइनचा, 35,473 डॉलर, त्याच्यापेक्षा आणखीन खाली जर जायचं असेल तर बऱ्यापैकी वाईट बातम्या आणखीन याव्या लागतील असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. सो 30,000 डॉलरच्या खाली जाणं फार कठीण आहे, सगळ्यांना असंच वाटतंय, मलाही तेच वाटतंय, बट यू कॅनॉट प्रेडिक्ट. बिटकॉइन डिप्स 12% एज रशियन रुबेल हिट्स ऑल टाइम लो अगेन्स्ट यूएस डॉलर ऑन युक्रेन मिलिटरी ऑपरेशन. त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. बिटकॉइनची प्राइस 12% कमी झाली, रशियन रुबेलची प्राइस सुद्धा खूप कमी झालेली आहे, कारण रशियाने अटॅक केलेला आहे युक्रेनवरती, मग सँक्शन त्यांच्यावरती नक्कीच येतील. ट्रेडेव रिवोक्स इमर्जन्सी ऍक्ट पॉवर्स बट द केस फॉर क्रिप्टो ग्रोज. द कॅनेडियन पी ट्रेडेव जो आहे ते नाव कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरचं आहे, हॅज ऑल्सो बिगन टू अनफ्रीज मेनी ऑफ द बँक अकाउंट ऑफ प्रोटेस्टर्स अँड डोनर्स टू द फ्रीडम कॉन्वॉय हू आर टर्निंग टू बिटकॉइन टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम द फ्युचर इंटरफरन्स. तर आता थोडक्यात काय झालं होतं त्यांच्याकडे एक्झॅक्टली मला माहिती नाही की कशाबद्दल ही फ्रीडम कॉन्वॉय यांना बनवावा लागला. तर लोकांनी फ्रीडम कॉन्वॉय हे मिशन सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्या कॉन्वॉयसाठी किंवा मग त्या राऊटवरून ते गाड्या घेऊन जाणार होते ट्रकर्स जाण्यासाठी, त्यांना जो खर्च येणार होता तर तो खर्च काही जण दान करत होते. जे लोक दान करतील त्यांचे अकाउंट्स आणि ज्यांना दान ते मिळत आहे त्यांचे बँक अकाउंट्स फ्रीज केले गेले. हे फ्रीज केल्यानंतर लोकांनी काय केलं, बिटकॉईन वापरायला सुरुवात केली डोनेशन्ससाठी, ऍक्सेप्ट करायला पण आणि सेंड करायला पण, आणि त्यानंतर मग थोडक्यात काय झालं, गोष्ट यांच्या हाताबाहेर निघून गेली. पण बिटकॉइन इज 100% अनस्टॉपेबल जर तुम्ही तुमच्या वॉलेटमधून काही करताय. एक्सचेंज असेल सेंट्रलाइज तर इट इज शुअरली स्टॉपेबल. एक्सचेंज इज स्टॉपेबल नॉट बिटकॉइन. एनिवेज तर ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी शेवटी काय केलं, बँक अकाउंट जे फ्रीज केले होते ते हळूहळू ओपन करायला सुरुवात केली, कारण असं सुद्धा ते बिटकॉइन वापरून पुढे जाणारच होतं मिशन. सो देर आहे, दुरुस्त आहे, लोकांनी त्याच्यावरून धडा घ्यावा बाकीच्यांनी सुद्धा. रशिया टू रिस्ट्रिक्ट क्रिप्टो ट्रेडिंग टू लायसन्स प्लॅटफॉर्म्स अँड सर्टिफाईड वॉलेट्स. तर त्याच्यामध्ये काय वाचावं आणि याच्याबद्दल काय बोलावं हा मला प्रश्न पडतो, कारण बिटकॉइन इज रिअली अनस्टॉपेबल. डिसेंट्रलाइज सिस्टीम्स, पियर टू पियर सिस्टीम्स, पब्लिक, बॉर्डरलेस अशा या गोष्टी आहेत, यांना थांबवणं म्हणजे लिटरली इंटरनेटला थांबवण्यासारखं आहे, जे नॉर्मली पॉसिबल नाहीये. करेक्ट. आणि आतापर्यंत कुठल्या गव्हर्नमेंटने प्रयत्न केला नाही असं जर रशियाला वाटत असेल तर मग याच्यापेक्षा मूर्ख स्टेटमेंट असू नाही शकत माझ्या मते. कुठल्याही एंटिटीला, म्हणजे गव्हर्नमेंटच असं नाही, कुठल्याही एंटिटीला असं वाटू नये की या गोष्टी थांबवण्याचा कोणी प्रयत्न केला नाहीये. आज बरोबर खूप प्रयत्न झाले सगळ्यांचे आणि त्यानंतर मग शेवटी हळूहळू एक एक गव्हर्नमेंट असो किंवा मग ऑथॉरिटी असो ती हळूहळू लाईनीवरती येते. जसं आत्ता कॅनेडियन प्राईम मिनिस्टर लाईनीवरती आले आणि त्यांनी काय केलं, बँक अकाउंट्स ओपन करायला सुरुवात केली प्रोटेस्टर्सचे पण आणि डोनर्सचे पण, कारण त्यांना माहिती आहे की बँक अकाउंट थांबवले हे लोक क्रिप्टोमध्ये स्ट्रेट अवे बिटकॉइन वापरतील आणि बिटकॉइनचे ट्रान्झॅक्शन टोटली अनस्टॉपेबल आहेत, त्यामुळे ते होणारच आहे. जे काम करायला ते निघालेले आहेत, जी टीम फ्रीडम कॉन्वॉय जी निघाले ते तसं थांबवता येत नाही म्हटल्यावरती मग त्यांनी बँक अकाउंट अनफ्रीज करायला सुरुवात केली. तसंच मे बी आणखीन 2-4-5-10-15 वर्ष किंवा मग जेवढे महिने असतील त्यानंतर यांना पण कळेल की या गोष्टीला बाहेरून रेग्युलेट करणं अशक्य आहे. पण करू द्यात, सगळ्यांना चांगले सुंदर लॉ बनवू द्यात, सगळे रेग्युलेशनचे अटेम्प्ट करू द्यात. रेग्युलेशन नसलं पाहिजे असं कोणाचंच म्हणणं नाहीये, फक्त ते स्ट्रेट अवे गोष्ट आहे की बाहेरून रेग्युलेट करणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही एंट्री पॉईंट्स आणि एक्झिट पॉईंट्स जे आहेत सेंट्रलाइज एक्सचेंजेसचे, म्हणजे बँकिंग सिस्टीममध्ये आणि बँकिंग सिस्टीममधून बाहेर येता जाताना जे काही आहे तिथे तुम्ही काहीतरी करू शकता, पण प्युअर क्रिप्टो टू क्रिप्टो ट्रान्झॅक्शन्सला काही होऊ शकत नाही. असो EU पार्लमेंट्स रादर युरोपियन युनियनमधले जे पार्लमेंटेरियन्स आहेत ते पुश टू लिमिट बिटकॉइन यूज ओव्हर एनर्जी कन्झम्पशन.
एनर्जी कन्झम्पशन, तर बिटकॉइनचं एनर्जी कन्झम्पशन प्रचंड आहे, मायनिंगसाठी खूप वीज लागते, त्या विजेचा सोर्स काय आहे याच्यावरती खरं तर सगळं डिपेंड आहे, पण यांनी कुठली दिशा पकडली आहे यांना माहिती आता फार काही त्याच्यामध्ये करण्यासारखं आहे असं यांना वाटत नसलं तरी त्यात मी स्वतः प्रोजेक्ट चालवतोय. ग्रीन हॅशेस नावाचं माझं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही जगातलं पहिलं क्रिप्टोकरन्सी मायनिंग फार्म जे कार्बन निगेटिव्ह असेल अशा प्रकारे बनवण्याचा आमचा प्रयत्न 2017 पासून माझा चालू आहे. आता माझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचं हे कारण इथे का आलं, कारण यांनी इथे आता हे म्हटलंय की बिटकॉइनचा वापर आपण कमी करूया कारण एनर्जी कन्झम्पशन जास्त आहे, सो म्हणून तो शब्द म्हणून हे पॉईंट माझ्याकडनं बाहेर आला. तर प्रूफ ऑफ वर्कला मरण आहे का? नाही, प्रूफ ऑफ वर्क मरणार नाही, पण प्रूफ ऑफ वर्क कन्सेन्सस अल्गोरिदमसाठी जी एनर्जी वापरली जाते ती कुठल्या सोर्स मधून येते या गोष्टींमध्ये बदल होईल. एनिवेज, शेवटच्या दोन बातम्या. बिटकॉइन क्रॅशेस 9% ऍज मिसाईल्स स्ट्राईक कीव एअरपोर्ट कॅप्चर. हीच म्हणजे आजची पूर्ण थीम हीच होती की रशिया वर्सेस युक्रेन आणि मग सँक्शन्स आणि मग गोष्टी कशा मूव्ह होतील, काय होईल असे काही लोकांचे प्रेडिक्शन्स. लास्ट बातमी बघूया. पॅन्टेला कॅपिटल सेज सम क्रिप्टो सेलिंग प्रेशर हॅज बीन टॅक्स रिलेटेड. सो जे कालपासून मार्केट जे खाली येत आहे रात्री लेट नाईट पासून आणि आज सकाळपासून, तर ते सगळंच्या सगळं या गोष्टीमुळे झालेलं आहे असं नाही, तर काही प्रमाणामध्ये टॅक्स पेमेंट लोकांचे जे बाकी आहेत मागच्या वर्षी जे काही लोकांनी प्रॉफिट कमवलेले होते तर त्या प्रॉफिटवरती टॅक्स भरण्यासाठी काही लोकांनी क्रिप्टोकरन्सीज विकल्या असतील असं वाटतंय. सो एनिवेज, याच बातमीबरोबर आपण आजचा एपिसोड संपवूया. मी फक्त एकदा कॉइन मार्केट कॅप .com रिफ्रेश करून तुम्हाला सांगतो की 24 फेब्रुवारी 2022 रात्री 7:23 बिटकॉइन होता $35,598. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोड मधून. उद्याच्या एपिसोड मध्ये पुन्हा एकदा भेटूया, क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट घेऊया. तोपर्यंत निग्लेक्ट द फ्लड, बाय द डिप्स अँड हॉट. बाय गाईज.